झंडा म्हणजे राष्ट्राचा सारा गौरव, झंडा म्हणजे राष्ट्राची सारी आबरू, झंडा म्हणजे राष्ट्राचा सारा ध्येयवाद. अत्तराच्या एका लहानशा थेंबामध्ये जसा शेकडो फुलांचा अर्क असतो, तद्वतच एका लहानशा झेंड्यामध्ये देखील कोट्यवधी लोकांचा प्राण असतो. त्याप्रमाणे हे जे होळकरांचं बांड निशाण आहे, यामध्ये आम आणि तमाम यशवंत सैनिकांचा प्राण आहे. आणि आज राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्तानं हे बांड निशाण जे आहे ते या ठिकाणी फडकत आहे. पंढरीनाथ ढाले पाटील जे या ठिकाणी आपल्याला महाराजे यशवंतराव होळकर यांच्या विचारांचे ते अनुयायी आहेतच, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे देखील ते प्रचारक आणि प्रसारक आहेत. तुम्ही जी घोषणा देत आहे ती जरा घोषणा आपल्या सर्व महाराष्ट्रातील देशभरातील समाज बांधवांना आज या निमित्तानं ऐकण्याची इच्छा झालेली आहे. राज राजेश्वर महाराजा धीराज चक्रवर्ती सम्राट यशवंतराव होळकरांचा, सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकरांचा, पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकरांचा. हरे 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 यळकोट यळकोट. महाराजे यशवंतराव होळकर यांचा आज राज्याभिषेक दिन सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तुम्हाला काय वाटतं त्या संदर्भात ते सांगा. आम्ही स्वतःला नसीबवान समजतो की आमच्या पिढीमध्ये आम्ही चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पहिल्या राज्याभिषेकापासून तर आजपर्यंतच्या राज्याभिषेकामध्ये दरवर्षी एक शेवटचा कार्यकर्ता म्हणून घ्या अगदी ताकदीनं काम करतो आणि दिवसेंदिवस एक छोटस पद्धतीनं 550 लोकांमध्ये 100 लोकांमध्ये सुरू झालेला राज्याभिषेक आज महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड भारतभरामधून या ठिकाणी आलमपूर असेल, भरतपूर असतील, महेश्वर असेल, इंदोर असेल, अशा अनेक ठिकाणाहून अर्ध्या भारतातून या ठिकाणी होळकरावर प्रेम करणारे अनुयायी आणि इतिहासप्रेमी या ठिकाणी जमा झालेत. आणि हा आम्ही नशिबवान समजतो की आज आमच्या डोळ्यानं आम्ही हा राज्याभिषेक दिन सोहळा संपन्न होताना बघत आहे. हा या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये आम्हाला सतरंजा उचलायचा बी योग मिळत आहे, सतरंजा उचलायचा, खुर्ची उचलायचा आम्हाला काय मिळत आहे, तर आमचं नशीब आमच्या पिढ्या पुण्यवान आम्ही समजतो. महाराजे यशवंतराव होळकर यांच्या या शौर्यापासून, त्यांच्या वैभवशाली अशा सोनेरी इतिहासापासून आपल्या समाजाने काय प्रेरणा घेतली पाहिजे. एक व्यक्ती हडपसरच्या युद्धात नाही, सॉरी, त्याच्या अगोदर एक व्यक्ती पुण्यामध्ये झालेल्या युद्धामध्ये आपलं सर्वस्व काही गमावतो, आपला कुटुंब कबीला कैदेत पडतो, एक भाऊ धारातीर्थी पडून खर्ची होतो, एक भाऊ दिसत नाही, जिवंत आहे की मृत्यू पावला हेही माहीत नाही, फाटक्या कपड्यानं शरीरावर हजारो असंख्य वार झेलून जेजुरी मार्गे नागपूर धार मध्य प्रदेश असा प्रवेश करून नंतर सार्वभौम 6 जानेवारी 1799 साली ते सार्वभौम राजा होतात ही गोष्ट काही सामान्य नाही. आज आमच्यापाशी या आधुनिक काळामध्ये सर्व टेक्नॉलॉजी आहेत, गाड्या आहेत, घोड्या आहेत, मोटरसायकली आहेत, मोबाईल आहे, तरी देखील आमच्या माणसं वापगावपासून दूर आहेत, त्याला वापगाव माहीत नाही. हे वापगाव यशवंतराव होळकर महाराजांचं जन्मस्थळ आहे. हा वापगावचा किल्ला सुभेदार मल्हारराव होळकर असतील, सुभेदार तुकोजीराव होळकर असतील, पुण्यश्लोक हायाजी होळकर असतील, यांच्या पाऊल खुनाचा हा होळकरवाडा आहे, हा वापगावचा इतिहास आहे. अखंड भारतामध्ये होळकरांचे सर्व महापुरुष जास्तीत जास्त ठिकाणी जर कुठे राहिले असतील तर तो एकमेव हे ऐतिहासिक ठिकाण वापगाव आहे. वापगाव हे धनगर समाजाचं अखंड भारतातलं एक ऊर्जा स्रोत आहे, एक प्रेरणा स्रोत आहे. जर या प्रत्येक माणसानं या इथे आले पाहिजेत आणि ही वापगावची माती आपल्या कपाळी लावून आपलं मस्तक सार्थक झालं पाहिजेत. कारण बाबासाहेब आंबेडकर सांगत होते माणसानं पोटाची खळगी भरण्यासाठी पुस्तकं वाचलं पाहिजे, तसंच आपला पोटाची खळगी भरण्यासाठी पुस्तक वाचलं पाहिजे, तसंच पाठीचा कणा ताट ठेवण्यासाठी आपला इतिहासही जिवंत ठेवला पाहिजे. ज्याचा इतिहास माहीत असतो तोच इतिहास घडवतो आणि ज्या समाजाला इतिहास असतो त्या समाजाला कधीही भिकेजेट व्हायला लागत नाही हे आजच्या तरुणाईनं बोध घेतला पाहिजेत. आपल्या शरीरातून वाहणारा रक्त हा येड्या गबाड्याचं नसून एका शूरवीर रण मार्तंडाचं रक्त आहे, आपण समजून घेतलं पाहिजेत. येणाऱ्या पिढीनं ही वास्तू जोपासली पाहिजेत. आज सरकारचा मी आभार मानतो की त्याने या वास्तूवर आपल्याला निधी दिला, सरकारच्या माध्यमातून या वास्तूचं जतन होणार आहे. असेच अनेक प्रकारचं भविष्यात कोणाचंही सरकार येत राहो आमची वास्तू जतन करावी आणि या वास्तूला त्या अखंड हिंदुस्थानातील प्रेमीने इथं येऊन आपलं मस्तक टेकवावं. पाठीचा कणा ताट ठेवण्यासाठी आणि आपला स्वाभिमानी बाणा जिवंत ठेवण्यासाठी या ठिकाणी आलं पाहिजे असं पंढरीनाथ ढाले पाटील यांचं म्हणणं आहे. आपले मयूर थिटे जे सोशल मीडियामध्ये सातत्यानं
आपल्या होळकरशाहीचा प्रचार आणि प्रसार करत असतात, पण ते पडद्यामागं असतात. आज त्यांच्या भावना काय आहेत या राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्तानं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. दादा काय सांगाल? सर्वप्रथम जय मल्हार. आपण तिथं दमलात वापगावला हे सर्व आमचं भाग्यच आहे. आपल्या यापुढेही इथं असं दमत जावं ही जेवढी इच्छा आहे. आणि महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी शिवाजीराव ढाले साहेब आहेत, हे पंढरीनाथ ढाले, शिवाजीराव ढाले हे दोघेही हिंगोली जिल्ह्यातले आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये मी बरीच वर्ष राहिलो. मी त्या ठिकाणी ईटीव्ही मराठीला रिपोर्टर होतो तेव्हापासून हे सगळे माझे मित्र आहेत. आणि हे सगळे आपले हिंगोली जिल्ह्यातले, वसमत वगैरे, कळमनगरी हे सगळे त्याच जिल्ह्यातले आहेत. एवढ्या लांबून ते या ठिकाणी आलेले आहेत, शेकडो किलोमीटरचा त्यांनी प्रवास केलेला आहे. शिवाजीराव ढाले साहेब, आज अभिमान आणि आनंद व्यक्त करण्याचा दिवस आहे, काय वाटतं तुम्हाला आजच्या दिवसाविषयी? एकदम आनंद वाटतोय. हा क्षण एकदम असा दसऱ्यासारखा वाटतोय, एकदम मस्त वाटतोय. काय प्रेरणा घेतली आज आजच्या दिवसापासून तुम्ही? धनगर जमात राज्यकर्ती जमात झाली पाहिजे, काय प्रेरणा घेतली आज तुम्ही? धनगर समाज राज्यकर्ती जमात होणार तिथून पुढं, हीच प्रेरणा आहे. महाराजा यशवंतराव होळकर यांनी स्वतःचा राज्याभिषेक स्वतः करून घेतला, स्वतःच्या मनगटावरच्या जोरावरती, ढाल आणि तलवारीच्या जोरावरती त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. आणि आज हीच प्रेरणा पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. आणि 2024 निवडणुकीमध्ये आपल्याला देखील राज्यकर्ती जमात बनायचं आहे. दादा काय सांगाल, तुमच्या काय भावना? मी सर्वप्रथम महाराजा यशवंतराव होळकर यांचं नाव सांगा तुमचं. मी आनंद बनसोडे, धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष च्या वतीनं महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सर्व जनतेस या ठिकाणी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि महाराजा यशवंतराव होळकर यांची एक प्रेरणा घेऊन 2024 आपण पूर्वी सुद्धा आपण राज्यकर्ते होतो, पण आता येत्या लोकशाहीमध्ये सुद्धा आपण या महाराष्ट्र विधिमंडळामध्ये जास्तीत जास्त संख्येने आमदार निवडून येण्यासाठी या ठिकाणी आज आपण या माध्यमातून संकल्प करू, एवढंच या महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो. तर 2024 लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी आणि आज संकल्प केलेला, हे सगळे हिंगोली जिल्ह्यातले. दादा काय सांगाल, आज आनंद आणि अभिमान व्यक्त करण्याचा दिवस आहे. महाराजा यशवंतराव होळकर यांच्या तेजस्वी, ओजस्वी, सोनेरी इतिहासापासून तुम्ही काय प्रेरणा घेत आहे? खरंच आज मनापासून आनंद होतो आहे, कारण जी 300 वर्षापूर्वीची आमच्या धनगर समाजाची ऐतिहासिक परंपरा होती, त्या परंपरेला कुठंतरी महाराज हुसेनसिंह महाराज यांच्या प्रेरणेतून आज आमचा धनगरांना आम्ही राज्यकर्ते जमात होतो हे आम्हाला कोणाचा आता इतिहास ऐकण्याची जरूरत नाही, कारण आम्हाला आम्ही राज्यकर्ते होतो हे हुसेनसिंह महाराजांनी आज या चालू लोकशाहीमध्ये आम्हाला दाखवून दिलेलं आहे. आणि येणाऱ्या काळात आमची जी पूर्वीची परंपरा होती त्या परंपरेनुसार आम्ही या राज्याचे, या देशाचे राज्यकर्ते आहोत हे दाखवून देणाऱ्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये 2024 आमच्या धनगर समाजाचा बुलंद आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत. याच आज राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्त आमच्या अतिशय चांगली गोष्ट आहे. समस्त हिंगोलीकरांनी सांगितलेलं आहे की इतिहासामध्ये आम्ही राजे होतो हे सांगण्यामध्ये आता वेळ वाया घालवू नका, तर इतिहासाची पुनरावृत्ती करायला शिका. अरे इतिहासापासून धडे घ्या, दाखले घ्या, शोध घ्या, बोध घ्या. आणि इतिहासामध्ये आम्ही राजे होतो हे सांगण्यामध्ये आता वेळ वाया घालवू नका, तर इतिहासाची पुनरावृत्ती करायला शिका. म्हणजेच या लोकशाही व्यवस्थेमध्ये तुम्ही देखील तुमचा राज्याभिषेक करून घ्या, तुमचं सभागृहातलं संख्याबळ वाढवा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तेच महाराजा यशवंतराव होळकर यांना खरं अभिवादन असणार आहे. कॅमेरामन डॉक्टर संदीप हजारे यांच्यासह थेट वापगावून अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत.